हाय फ्रेंड्स, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण लहान मुलांची रेसिपी बघणार आहे, म्हणजे अंगणवाडीतून त्यांना पुष्टी पावडर म्हणून दिली जाते त्याचे आपण डोसे कसे करायचे ते बघूया। लहान मुलांना रोज रोज ते पिट्टी सर्कस देऊन त्यांनी खात नाहीत, म्हणून मग मी त्याच पिठाचे डोसे कसे तयार करते ते बघा। त्यामध्ये असं पीठ असते की त्यामध्ये तांदूळ, गहू, नाचणी, हरभरे डाळ, तूर डाळ आणि सोयाबीन ह्या मिक्स कडधान्यांचं पीठ असते ते। त्याचा आपण डोसे कसे बनवतात ते बघूया। त्यासाठी माझी ही रेसिपी पूर्ण बघा। हे पहा, हे असते, हे अंगणवाडीतून पीठ दिलेलं असतं आहे लहान मुलांना पुष्टी पावडर म्हणून, त्याचे आपण आज डोसे बनवूया। यामध्ये तांदूळ, गहू, नाचणी, हरभरे डाळ, तूर डाळ आणि सोयाबीन हे असं मिक्स असतं आहे बघा पीठ। त्याचे आपण डोसे कसे बनवायचे ते बघूया। उडीद डाळ मी 2 तास गरम पाण्यात भिजत घातली होती अगोदर, ती मिक्सरला लावून घ्यायची आणि हे पीठ मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 1-2 तास अगोदर भिजत ठेवलं होतं। ते पण उडीद डाळ पण आणि पीठ पण, त्यामध्ये मिक्सरला लावलेली उडीद डाळ त्यामध्ये पिठामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे अगोदर ते पीठ आणि उडीद दोन्ही भिजत ठेवावे लागत आहे आणि त्यामध्ये छान मिक्स करून घ्यावी। लहान मुलांना रोज पिट्टी दिलं तर ती खात नाहीत, म्हणून असे डोसे असं वेगळं काहीतरी दिलं तर खातात। आता त्यामध्ये बघा थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं। हे एक रात्र असं डोश्यासारखं ठेवायचं नाही, हे असं तयार करून पाठोपाठ डोसे करावे, कारण ह्याच्यामध्ये कडधान्याचं पीठ असल्याने ते जास्त लवकर आंबट होतं आहे, त्यामुळे हे लवकर तयार करून पीठ डोसे लगेच काढावे, जास्त ठेवायचं नाही। हे पहा, असे डोसे करून लहान मुलांना द्यायचे। हे पौष्टिक असतात, कडधान्ये, गहू, तांदूळ, नाचणी सर्व प्रकारचे असतं यामध्ये, हे पौष्टिक असतात। तुमच्या घरीही जर लहान मुलं असतील तर तुम्ही घरी असे डोसे बनवून द्या, नक्की खातील ते। बघा असे गरम गरम डोसे, लहान मुलांसाठी पौष्टिक डोसे तयार आहेत।